शेतकरी बंधूंना नमस्कार. मी भारताग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारताग्रीच्या शेती योजना आणि घडामोडी या कार्यक्रमामध्ये. शेतकरी बंधूंनो, आजच्या शेती योजना आणि घडामोडी या कार्यक्रमामध्ये आपण प्लास्टिक मल्चिंगसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत एक योजना आहे त्या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. फळझाडे तसेच भाजीपाला पिकासोबती किंवा त्याच्या जमिनीवरती जर आपण प्लास्टिक मल्चिंगचा त्या ठिकाणी थर टाकला तर त्या ठिकाणी पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा आपल्याला ऱ्हास टाळता येतो, तसेच त्यामुळे तणांची वाढ देखील त्या ठिकाणी होत नाही. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्नेट म्हणजेच www.hornet.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन त्यांना स्वतःची नोंदणी करायची आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर मापदंड रुपये 32,000 रुपये असून या खर्चाच्या 50% म्हणजे जास्तीत जास्त रुपये 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. डोंगराळ क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी मापदंड रुपये या ठिकाणी 36,800 रुपये असून या खर्चाच्या 50% म्हणजे जास्तीत जास्त रुपये 18,400 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. शेतकरी बंधूंना आता पाहूया कोणकोण शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. वैयक्तिक शेतकरी असेल, शेतकऱ्याचा एखादा समूह असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, बचत गट असेल किंवा एखादी सहकारी संस्था असेल यांना या अंतर्गत अर्थसहाय्य देय आहे. शेतकरी बंधूंनो, आता पाहूया आपण या योजनेअंतर्गत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत. कागदपत्रे जसं की शेतकरी बंधूंनो 7/12, तुमचा 8, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. शेतकरी बंधूंनो, या योजनेअंतर्गत जे प्लास्टिक पेपर आपल्याला खरेदी करायचा आहे तर तो पीक निहाय त्याची माहिती कशी आहे, कशा प्रकारचा आपल्याला वेगवेगळा कागद त्या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया. 3 ते 4 महिने कालावधीची पिके असल्यास, उदाहरणार्थ त्या ठिकाणी एखादा भाजीपाला असल्यास, स्ट्रॉबेरी असल्यास, आपल्याला 25 मायक्रॉन जाडीचा UV स्टॅबिलायझर त्या ठिकाणी फिल्म घ्यायचा आहे. समजा तुमचं पीक हे मध्यम कालावधीत येणारे पीक आहे म्हणजे 11 ते 12 महिन्याचे पीक आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी फळपिकांच्या सुरुवातीच्या वाढीचा कालावधी, पपई इत्यादी पिके जर असतील तर 50 मायक्रॉन जाडीचा UV स्टॅबिलायझर त्या ठिकाणी फिल्म आपल्याला घ्यायचा आहे. समजा शेतकरी बंधूंनो तुमचे जास्त कालावधीचे पीक आहे म्हणजे 12 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे पीक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 ते 200 मायक्रॉन जाडीचा UV स्टॅबिलायझर फिल्म त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तुमचे पीक त्या ठिकाणी लागवड करायचे आहे. शेतकऱ्यांनी हॉर्नेट प्रणालीवरती अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागदपत्रासह आपल्याला अर्ज करायचा आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग पेपर त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे व देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तराकडून म्हणजेच PFMS प्रणालीद्वारे थेट आपल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी अनुदान जमा करण्यात येणार आहे. शेतकरी बंधूंनो, संबंधित माहिती आपल्याला नवनाथ कोपकर जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ यांच्याकडून भेटली आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा शेती योजना आणि घडामोडी हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आपण ॲपवरती पाहत असाल तर हा व्हिडिओ लाईक्स आणि शेअर करा. हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवरती पाहत असाल तर आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी लाईक्स कमेंट शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे आमचा भारतअग्री यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. धन्यवाद. भारतअग्री ॲप सोबत कुशलतेने उगवा अधिक उगवा. तर मग आजच डाउनलोड करा भारत ॲग्री ॲप.